परभणीतील गुजरी बाजारामध्ये पाडव्यानिमित्त विकले जाणारे गाठीचे दुकान लावण्याच्या वादातून भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमनाथ लक्ष्मण आळणे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. सोमनाथ यांच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि अंगावरती चाकूचे वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठेचा भाग असलेल्या गुजरी बाजारात पाडव्यानिमित्त साखरेच्या गाठ्या विक्री करण्याची तात्पुरता दुकान लावली जातात. आज सकाळी हे दुकान लावत असताना सोमनाथ लक्ष्मण आळणे आणि त्याच्या इतर दोन भावांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर मारहाणीत झाले. लोखंडी रॉड चाकूने सोमनाथ यांच्यावर दोन्ही भावांनी हल्ला केला. या मारहाणीत जखमी झालेल्या सोमनाथ यास जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.